नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या परिसरातील बातम्यांचा जलद आढावा घेऊयात संवाद सुपरफास्ट. राजकारणात एकमेकांवर कितीही शाब्दिक शरसंधान साधलं जात असलं तरी कुणी कोणाचा कायमचा शत्रू नसतो हेच खरंय, कारण आम्ही भांडत असलो, टीका करत असलो तरी आम्ही मित्र आहोत. त्यामुळे शरद पवार पंतप्रधान झाले तर मला आनंदच होईल असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलंय. शिरूरमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता ते बोलत होते. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या कारभारावरही टीका केली आहे. पारनेरमधील अतिशय दुर्गम आणि आदिवासी लोकवस्ती असलेलं गादचीपूर हे गाव आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी आदिवासी बांधवांना पायपीट करून वडगाव सावताळला जावं लागत होतं. मात्र आता नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी वडगाव सावताळ ते गाजदीपूरला जोडणाऱ्या रस्त्यासाठी वनविभागामार्फत 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. पारनेरचे आमदार विजय औटी यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. जामखेड शहरातील बेकायदा हातभट्टींच्या 3 दारू अड्ड्यांवर जामखेड पोलिसांनी कारवाई केली. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी ही कारवाई केली. यामध्ये 70,000 रुपये किमतीचे दारू तयार करण्याचं रसायन आणि हातभट्टी दारू नष्ट केली. यामध्ये महिलांसह 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता बातमी आहे कोल्हापूरमधली. कोल्हापूरमधल्या शाहूवाडी पोलीस ठाण्यात पोलीस झोपलेले असताना 4 अट्टल गुन्हेगारांनी पळ काढलाय. हे चौघही एकाच टोळीचे असून घरफोडी केल्याप्रकरणी 20 मे पर्यंत रिमांडवर होते. सूरज डबडे, ओंकार सूर्यवंशी, गोविंद माळी, विराज कारंडे अशी फरार झालेल्या आरोपींची नावं आहेत. आज पहाटे 4 ते 5 दरम्यान पोलिसांचं लक्ष नसताना या चौघांनी लॉकअपचं ग्रील फाकवलं आणि चौकीतून पसार झालेत. केडगाव जामखेड दुहेरी हत्याकांडानंतर बेकायदा शस्त्र पकडण्यासाठी नगर पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. बेकायदा शस्त्र पकडून देणाऱ्या नागरिकांना बक्षीस देण्यात येत आहे. यापूर्वी पोलिसांनी 2 पिस्तूल जप्त केले होते. दरम्यान माहिती देणाऱ्या दोघांनाही प्रत्येकी 25,000 रुपयांचं बक्षीसही देण्यात आलंय. जर कुणी बेकायदा पिस्तूल वापरत असेल तर त्याची माहिती देणाऱ्याचं नाव गुप्त ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी दिली आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये भाजपसोबत शिवसेनेनं युती करायची की नाही याचा निर्णय आता शिवसेनेच्याच हातात आहे. युती झाली तर एकत्र निवडणूक लढवली जाईल, अन्यथा वेगवेगळे लढण्यास आम्ही तयार आहोत अशी स्पष्ट भूमिका राज्याचे वित्त आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुणे येथील पत्रकार परिषदेत केली आहे. त्यामुळे एकमेकांवर नेहमीच तोंडसुख घेणारे भाजप आणि शिवसेना निवडणूक कशी लढवतील हे पाहणं महत्वाचं ठरेल. सोलापूर जिल्ह्याची वरदायनी म्हणून ओळख असलेल्या उजनी जलाशयाची पाणी पातळी दिवसेंदिवस घटत आहे. सध्याची पाणी पातळी 8.4% आहे. जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने खालावत असल्याचं चित्र सध्या दिसत आहे. गेल्या मंगळवारी उजनी धरणात 14.80% पाणीसाठा होता. आता हाच पाणीसाठा 8.4% आलाय. त्यामुळे येत्या 8 दिवसात उजनीची पाणी पातळी 0% येईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. फेसबुकवरील ग्रुपवर चॅटिंगमधील वादातून पंढरपुरात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय. सचिन कलुबर्मे असं त्याचं नाव आहे. या हत्येप्रकरणी युवक काँग्रेसच्या माजी अध्यक्षांसह 2 नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून एका हल्लेखोरालाही अटक करण्यात आली आहे. नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही. धन्यवाद. संवाद लाईव्ह टीव्ही साठी महाराष्ट्रातील विविध भागात प्रतिनिधी नेमले आहेत. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, मुंबई, हवेली, आंबेगाव, मंचर, जुन्नर, हडपसर, पिंपरी आणि भोसरी या भागात संवाद लाईव्ह टीव्ही साठी प्रतिनिधी नेमणे आहेत. पत्रकारिता क्षेत्रातील किमान 3 वर्षांचा अनुभव आवश्यक. इच्छुकांनी आजच संपर्क साधा. मोबाईल क्रमांक 9665992992. संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल.